ऋतू बेटा, खूप बरं वाटलं तुला इतक्या दिवसांनी बघून. बाबा, एका तऱ्हेने मी तिथे गेले ते बरंच झालं. निदान माझ्या मनस्थितीतून मला बाहेर पडता आलं. बरं, केतकीचं लग्न व्यवस्थित पार पडलं ना? हो, अगदी छान. थोड्या अडचणी आल्या होत्या, पण गौरीमुळे सगळं व्यवस्थित पार पडलं. ऋतू, बरं झालं तू आलीस. इतकं बरं वाटलंय मला. खरं सांगू का, तू या घरातनं गेलीस ना तेव्हा खूप वाईट वाटलं होतं ग. पण काय करणार, केतकीचं लग्न होतं ना, म्हणून तुला थांबवलं नाही. ऋतू बेटा, तू आराम कर. गीता हिच्यासाठी काहीतरी खायला कर. हो हो, आराम कर बेटा. ऋतू, आता उगाच अमेयची आठवण काढून रडत बसू नकोस. तुला तुझ्या आणि बाळाच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. खर तर तुला माहितीच आहे, यांच्या पेन्शनवर आपलं घर चाललंय. म्हणजे तुझ्या सुखासाठी आम्ही तडजोड करूही. हवं तर मी नोकरी करेन, पण तुला सुखी ठेवेन. काळजी करू नकोस. हा, तू थांब, मी तुझ्यासाठी खायला आणते. आई, नाश्ता तयार आहे, पटकन नाश्ता करायला नाही तर थंड होईल. काय केलंय नाश्त्याला? आलू के पराठे. क्या बात, वा वा, आलू के पराठे. नाही तर इतके दिवस आप्पा मला रोज ऑमलेट आणि ब्रेड करून वाढायचा. आता श्रावण महिना म्हणून महिनाभर पोहे. अहो, तेवढंच येत असेल त्यांना. अगं हो, पण म्हणून का एकसारखे पोहे आणि उपमा? हा, आता चवीला बदल म्हणून कधी कधी तो खारट करायचा किंवा कधी तिखट. काय हो तुम्ही सुद्धा. आता मी आली आहे ना, आता रोज काहीतरी वेगवेगळं करून खायला घालीन तुम्हाला. ओके, पण मी काय म्हणते गिरीश, आपण एक काम करूया का? आपण घर जरा रंगवून घेऊया का? रिन्युएटच करून घेऊया. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आता मुलं सुद्धा मोठी झाली आहेत की नाही, त्यांना ना स्वतःची एक वेगळी रूम हवी. हवी की नाही? हा, आणि कुणाल, तुला काय सांगते मी, हे बघ, तू आज संध्याकाळी माझ्याबरोबर शॉपिंगला चल. कर्टन्स, पिलो कवर्स, बेडशीट सगळं घेऊन यायचं आहे आपल्याला. पण घरात जे जे सामान संपलंय ना, त्याची एक लिस्ट तयार करते, ती पण घेऊन येऊया. तर का कुणाल, काय झालं, तुझ्याशी बोलतेय मी, लक्ष कुठे आहे? तर मी काय म्हणते, सगळी लिस्ट तयार करूया आणि लिस्ट प्रमाणे काम करूया. आज कुठेही सोडणार नाहीये मी तुला, तू माझ्या बरोबर काम करायचंय, मला मदत करायची आहेस. आणि लिस्ट केली ना की आपण किचन पासून सुरुवात करू. हा, आणि अरे हो, ऋतूला कळव ना. इथे आलेलो ऋतूला कळवलंच नाही आपण. हो हा. अप्पा, लिस्ट करूया. क्या बात है, तो बेटा मी काय म्हणतो, तू रोज थोडा वेळ घराबाहेर का नाही पडत? नाही म्हणजे बाहेर जाऊन आलीस तर मोकळ्या हवेमध्ये तर तुला थोडं बरं वाटेल. खरंय बाबा तुमचं, पण माझी इच्छाच होत नाही हो. हे बघ बेटा, तू जर अशीच दुःख करत राहिलीस तर तुझ्या होणाऱ्या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हे बघ बेटा, हे खरं आहे की
जाणारा माणूस आपल्यातून निघून जातो आणि मागे राहिलेल्यांसाठी जगणं अधिक अवघड करून जातो. पण किती झालं तरी तुझ्या बाळासाठी तरी तुला या दुःखातून बाहेर पडलंच पाहिजे बेटा. मला कळत आहे बाबा, पण मी काय करू? हे बघ, मला असं वाटतं की तू काहीतरी शिकावंस किंवा कुठेतरी नोकरी करावीस किंवा घरात बसूनच एखादा छोटा मोठा व्यवसाय करावा. तसं हल्ली खूप ऑप्शन्स उपलब्ध असतात मुलींना. हो, पण त्यासाठी इच्छा असायला हवी. अगदी बरोबर आहे. तू प्रॅक्टिकली विचार कर, इमोशनली विचार करू नकोस. हे बघ, आजकाल सगळ्या गोष्टीसाठी पैसा लागतो. सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचा सोंग आणता येत नाही. तू जर आमेच्या पैशावर हक्क सांगितलास तर त्यात तुझाही फायदा आहे आणि आमचाही. म्हणजे उद्या तुझ्या होणाऱ्या बाळाच्या भविष्यासाठी काहीतरी तरतूद करता येईल. तुला हवं तर एखादा व्यवसाय सुरू करता येईल. त्यात तुझंही भलं होईल आणि आमचंही. काय हो ऋतू, गीता जे काही म्हणते ते अगदी चुकीचं नाही असं मला वाटतं. म्हणजे तू विचार कर बेटा. अमेच्या पैशाबद्दल काही विचार केलायस? हो, मी पेपर्सवर सह्या करायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. कसली अट? मी सह्या करेन, पण ते पैसे माझ्या नावावर राहतील. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही मागू शकता माझ्याकडे, मी देत जाईन. पण पॉवर ऑफ अटॉर्नी मी तुमच्या नावावर करणार नाही. वा छान, आई वडिलांनी हे सगळं पढवलेलं दिसतंय. आई आई त्याच्याशी त्यांचा काय संबंध आहे? अहो, मी याविषयी त्यांच्याशी बोलले सुद्धा नाहीये. मग तुला काय साक्षात्कार झाला? मीच ठरवलंय. एरवी मी असं वागले नसते तुमच्याशी, पण तुम्ही जे काही वागलायत माझ्याशी त्यानंतर. काय वाईट वागले तुझ्याशी? सांग ना काय वाईट वागले? आता तू आम्हाला काय रस्त्यावर आणणार आहेस का? चांगले दिवस दाखवलेस. अमे माझा मुलगा होता, मी त्याला जन्म दिला म्हणून तो तुझा नवरा झाला, आणि त्याचे सगळे पैसे तुला एकटीला खायचे. पण मी असं होऊ देणार नाही. तुझं जर खरंच अमेवर प्रेम होत तर ह्या सरेंडर पेपरवर सही कर. ऋतू, तुझी ही सगळी नाटकं कळतायत मला. हे सगळं पैशासाठी चाललंय. एकदा का पैसे मिळाले की सासऱ्यांवरचं प्रेम ओसरेल आणि मग जाशील आई बापाकडे. विधवेची साडी घालून मी रवतेस, पण तुझ्या मनात काय चाललंय ते माहितीये मला. काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला? एकदा का पैसे मिळाले की पुढे तुझी काय थिर चालणार आहेत याचीही कल्पना आहे. आई बास झालं. सह्या हव्यात ना तुम्हाला? करते मी सह्या.
हे घ्या. पैसे दागिने मला काहीही नको प्लीज. प्लीज अमायावरच्या प्रेमाबद्दल शंका घेऊ नका. आम्ही घेतली आहे तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.